हरे ओम श्री राम हम मैं मिथिलेश मुनि स्वामी ऍक्च्युअली मी कोणत्याच उपासनामध्ये नाही आहे तसं सांगतो आणि माझा अनुभव म्हणजे मी बापूरात भक्त होणे हे माझा मोठा अनुभव आहे की मी आमच्या वडिलांकडचे जेवढे भी होते ते एकही त्यातले कोणी म्हणजे बापू भक्त नव्हते. मला बापू भक्त सांगणार म्हणजे माझी मावशी आंटी मिरजेतले उपासना केंद्र होते. आणि माझा अनुभव तर म्हणजे त्यात असं की मीच कम्प्लीट होतो की पहिला की बापूंचं भक्त म्हणजे काय नेमकं म्हणजे मावशी सांगते ते बरोबर आहे की आमच्या घरातले जे नव्हते बापू भक्त किंवा ते असं नसते तसं नसते बोलणारे ते खरं खरं आहे. मी त्या कंप्लीटमध्ये होतो कमीत कमी 4 वर्ष मी त्या कंप्लीटमध्ये गेलो की 7-8 वाटेत मला लहानपणी आंटी सांगत होती लहानपणापासून की बापूंचा उपासना कर अंगार लाव हे कर ते कर सगळं. पण मी म्हणजे करत होतो आंटीचंही ऐकत होतो आणि इकडे मी म्हणजे दोघांचंही ऐकत होतो हे म्हणजे कम्प्लीट होतो की नेमकं खरं काय आहे. मग मला म्हणजे असे 4 वर्ष गेले म्हणजे 12वीपर्यंत मी 8वी ते 12वीपर्यंत असंच म्हणजे गेले मी कम्प्युटरमध्येच. 12वीमध्ये माझं पहिलं वर्ष म्हणजे 12वीत माझे 5ही विषय राहिले. नापास म्हणजे मी पूर्ण आभार होतो एकदम हार्ड विषय सुटले होते मराठी. त्याच्यानंतर मग 1 वर्ष पूर्ण गॅप पडला माझा. वडील म्हणते तुला काय शिक्षणात काय लक्ष द्यायला लागत नाही आहे तू माझ्या सगळ्यांचं कामावर. म्हणजे पप्पांचं मला शिकवली काम तुम्ही बिझनेस पप्पांचा वडिलांचा मग ते बघत होतो ते बघत तरी म्हणजे आंटी मला स्वतः म्हणत होती तू 12वीपर्यंत एकदा बस तू पास होशील माझा विश्वास आहे तू माझा विश्वास एकदा ठेवून बघ एकदा ठेवून बघ. तसं बघत मी तिथं पहिला स्टार्टिंग जर ऐकलं नाही म्हणजे 1 वर्ष असंच गेला परत म्हणजे 2 वर्ष माझे थोडक्यात वाया गेले. मग तिसऱ्या वर्षी मला म्हणजे एवढं आंटी बोलते तर एकदा ऐकून बघूया मग मावशीचं की बाबा नेमकं काय आहे बापूरायांचं म्हणजे अनुभव तर घेऊन बघू की बापूरायांचं म्हणजे खरं नेमकं म्हणजे काय आहे बापूरायां कोण आहे. पण मी म्हणजे स्वतःहून म्हणाले म्हणजे बघूया एकदा बघू कोण आहे. मग त्यासाठी मी 12वीला बसलो सरांनी फ्रेशमध्ये परत 12वी रिफ्रेशमध्ये बसलो. बसल्यानंतर म्हणजे पण एक दिवस म्हणजे माझ्या वडिलांसंग कामाला असल्यामुळे मी अभ्यास करत दुर्लक्षित होत होतो. मी जसं वडिलांसंग जाऊन येऊन असं होतं असं करत करत पेपर तोंडावर आलं. पेपर 1-4-5 दिवस अगोदर पेपर आल्यावर मला मावशीनं अंगा लावून सारखं पठन कर बापूंचं हे कर ते कर ती करून घेत होती. त्यानंतर मग त्यानंतर फक्त 4-1 दिवसात मी अभ्यास केला थोडाफार जे काय आहे. आणि मग आंटी स्वतः म्हणजे म्हणत होती की बापूराया तुला 50% देतील तू 50% अभ्यास कर फक्त बास तेवढंच आहे. मग मी त्या विश्वासावर मी माझे जेवढं होईल तेवढं माझ्याकडनं केलं अभ्यासाचं. आणि अभ्यास केल्यानंतर मी पेपर वगैरे सगळं दिलो सगळं पेपर होऊन झालं आलो घरी तरी वडील म्हणत होते तू काय पास होत नाहीस नापास होणार आहेस काय होती. मग माझ्या आंटी सांग त्यांचं चॅलेंज लागलं की बाबा आंटी म्हणत होती काय होती माझं बाप आहे माझ्या पाठीमागं माझ्या पोराच्या पाठीमागं माझा बाप आहे तो काही करून पास करून घेईल पोराचं. मग वडील म्हणाले नाही काही हे पास होणार नाही असं त्यांचं मत होतं. मग रिझल्टचं टायमाला रिझल्ट लागला रिझल्टमध्ये मला 50% डायरेक्ट पडले ना 1 पॉईंट इकडं नाही इकडं 50%. मग माझ्या मला तेव्हाच वाटलं की 50% बापूरायांना दिलेलं आहे नाही हे त्या माझ्या सगळं बापूरायांना दिलेलं. आणि पास झालो ज्या शेतकरी 4 दिवस अभ्यास म्हणजे वर्षभर मी जेवढा अभ्यास केला तेव्हा कवा नापास झालो पण मी 4 दिवसात अभ्यास करून मी 50% पास झालो. हरे ओम श्रीराम हा म्हणून.